हनुमानानं आणला द्रोणागिरी. राम रावण युद्ध सुरू होत. रामानं रावणाच्या सैन्यातल्या अही आणि मही या दोन राक्षसांना ठार मारला. रामाच्या सैन्याला त्रास देणारे हे राक्षस मेले म्हणून सगळ्या वानरांना खूप आनंद झाला. या राक्षसांना मारायला हनुमानानं खूपच मदत केली होती म्हणून महापराक्रमी हनुमानाचा सगळे वानर जय जयकार करायला लागले. अही मही राक्षस मेल्यानंतर रावणानं बाकीच्या सगळ्या राक्षसांना गोळा केलं आणि रामाच्या सैन्यावर जोरदार हल्ला केला. पण श्रीराम स्वतः सैन्याच्या पुढे उभे राहून कौशल्यानं धनुष्यबाण चालवत होते. त्यांच्या बाणांच्या माऱ्यापुढे राक्षस सेनेचं काही चाले ना. खूप राक्षस मरण पावले. तेव्हा रावण स्वतःच रथात बसून लढाईसाठी आला. रावणही पराक्रमी होता, युद्धात पटाईत होता. ढगांनी आकाश धाकताना तसं रावणाने सोडलेल्या बाणांमुळे आकाश धाकळून गेलं. वानर सेनाही काही कमी नव्हती. यावेळी लक्ष्मणानं पराक्रमाची शर्थ केली. त्यानं रावणाची पार फजिती केली. लक्ष्मणाच्या माऱ्यापुढे रावणाचा पराक्रम फिका पडायला लागला. असा रावण चिडला, संतापला. या लक्ष्मणाचा आता कायमचाच बंदोबस्त करतो असं त्यानं ठरवलं. रावण शिवाचा भक्त होता. शिवाचं नाव घेऊन त्यानं महाशक्तिमान दिव्य असं अस्त्र लक्ष्मणावर सोडलं. या अस्त्राची शक्ती अचाट होती. लक्ष्मणावर जाऊन ते आदळलं. लक्ष्मण घायाळ झाला, बेशुद्ध पडला. रावणाच्या मनासारखं झालं. तात्पुरता का होईना रावणाचा जय झाला आणि त्या दिवशीचं युद्ध संपलं. इकडे लक्ष्मण घायाळ होऊन बेशुद्ध पडल्याची वार्ता वानर सेनेत वाऱ्यासारखी पसरली. सर्वजण चिंतेत पडले. वानरांनी लक्ष्मणाला उचलून रामाच्या पर्णकुटीजवळ आणलं. रामानं आपल्या लाडक्या भावाची ती अवस्था बघितली. एवढा पराक्रमी लक्ष्मण पण काहीही हालचाल न करता निश्चेष्ट होऊन पडला होता. अंगावरच्या जखमातनं रक्त वाहत होत. रामानं त्याला हाक मारली पण लक्ष्मण ओ देईना. लक्ष्मणाचे प्राण निघून गेले की काय अशा कल्पनेनं रामाला अश्रू आवरेना. सगळी वानर सेनाच खिन्न झाली, शोक करायला लागली. इतक्यात वैद्यराज आले. वैद्यराज सुषेण त्यांचं नाव. त्यांनी सर्वांना धीर दिला आणि लक्ष्मणाला तपासलं. लक्ष्मणाला तपासताच त्यांचा चेहरा प्रसन्न दिसायला लागला. ते म्हणाले, लक्ष्मण मरण पावलेला नाही, अजून जिवंत आहे, अजून त्यात धुगधुगी आहे. जखमी झाल्यानं बेशुद्ध पडलाय इतकंच. खरच खरच तो बरा होईल? रामानं विचारलं. वैद्यराज म्हणाले, हो होईल, मी खात्रीनं त्याला बरा करीन. पण एक गोष्ट करायला हवी. कोणती सांगा वैद्यराज, आम्ही लक्ष्मणासाठी काहीही करू. जवळच उभा असलेला हनुमान म्हणाला, संजीवनी नावाची वनस्पती औषधासाठी लागेल. पण हे झाड दूर उत्तरेला हिमालयाच्या परिसरात द्रोणागिरी पर्वत आहे ना, तिथंच फक्त मिळत. आता संध्याकाळ झालीय आणि उद्या सकाळी सूर्य उगवायच्या आत मात्र संजीवनी आणलीच पाहिजे. कामगिरी अवघड आहे पण आहे कोणी तयार? कोण वीर आहे तयार, बोला? वैद्यराजांनी विचारलं. पवनपुत्र हनुमान म्हणाला, मी तयार आहे. ठीक आहे, वैद्यराजांनी खुशीनं मान डोलावली. मग द्रोणागिरी पर्वतावर कुठून कसं जायचं वगैरे सगळ्या खाणाखुणा वैद्यराजांनी मारुतीला सांगितल्या. हनुमानानं हवेत हात पसरले आणि आकाशात उड्डाण केलं. वाटेत जाताना नाव विसरू नये म्हणून तो सारखा घोकत होता, संजीवनी, विशल्यकर्णी, सावर्णकर्णी, दिव्य औषधी, संजीवनी. आकाशातनं उडत उडत तो वेगानं हिमालयावर पोचला देखील. वैद्यराजांनी सांगितलेल्या खुणेप्रमाणे त्याला द्रोणागिरी पर्वतही दिसला. द्रोणागिरीच्या शिखरावर तो उतरला आणि वनस्पती शोधायला लागला. पण नाव काय बरं? नाव काही आठवेना, अगदी मुळीच आठवेना. आता काय करावं बरं? बरं वेळ घालवूनही चालणार नाही.
उजाडायच्या आत परत जायचंय. त्याला एक युक्ती सुचली. आचार शक्ती त्याच्या अंगात होतीच. त्यानं पर्वत शिखरच उपटून घेतलं, तळ हातावर ठेवलं आणि सरळ परत निघाला. सूर्योदयाच्या आत तो परतही आला. इकडे सगळेजण त्याची वाटच पाहत होते, पण हनुमानानं द्रोणागिरीचं शिखरच आणलेलं पाहून सगळेजण आश्चर्यानं थक्क झाले. केवढी आचाट ही शक्ती. वैद्यराज म्हणाले, हनुमाना, वनस्पती आणायला गेला होतास ना, मग हे पर्वत शिखर कशाला रे आणलंस? हनुमान म्हणाला, मला त्या वनस्पतीचं नाव काही आठवेना. मग आणला संबंध डोंगरच उचलून. आता घ्या पाहिजे ती वनस्पती. वैद्यराज सुषेणांनी मग झटपट त्या पर्वत शिखरावरच्या संजीवनी वनस्पती तोडल्या, औषध तयार केलं आणि लक्ष्मणाला दिलं. थोड्याच वेळात लक्ष्मणानं डोळे उघडले. हळूहळू तो शुद्धीवर आला. राम त्याच्या उशाशीच होता. त्याला लक्ष्मणानं हाक मारली. रामाचा आनंद गगनात मावेना. लक्ष्मण उठून बसला. रामानं त्याला पोटाशी धरलं. ते दृश्य पाहून हनुमानाच्या डोळ्यात अश्रू आले, आनंदाचे अश्रू. सर्वांनाच खूप आनंद झाला. रामाच्या सैन्यावरचं मोठं संकट टळलं होतं. वानर सैन्य उद्याच्या लढाईच्या तयारीला लागलं, नव्या उत्साहात आणि नव्या जोमात.